आज 19 डिसेंबर आहे. आज 19 डिसेंबर है. आज परी 1.5 वर्षाची झाली. आज परी 1.5 साल की हो गई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परी. जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं परी. हैप्पी. नमस्कार, मैं हूँ राहुल रंजन. नमस्कार, मी दीप्ती गायकवाड रंजन. माझी बायको, मेरी पत्नी, आणि ही आहे परी गायकवाड रंजन. और ये है परी गायकवाड रंजन, माझी मुलगी, मेरी बेटी. आमची मुलगी, हमारी बेटी. हमारी बेटी. तुमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपके ही चॅनल पे आपका स्वागत है. आज हम लोग सीखेंगे मराठी. दीप्ति मराठी सेंटेंस कहेगी, मैं उसका हिंदी अनुवाद करूंगा. इस तरह हम लोग एक साथ हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज सीखेंगे. और वीडियो ऑलरेडी शुरू हो चुका है. आज परी 18 महिन्याची झाली, म्हणजे 1.5 वर्षाची झाली. आज परी 18 महिने की हो गई, मतलब 1.5 साल की हो गई. आज आम्ही परीचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आज हम लोग परी का जन्मदिन मनाने वाले हैं. 1.5 वर्षाचा वाढदिवस, 1.5 साल का जन्मदिन. परी 1.5 वर्षाची कशी झाली समजलंच नाही. परी 1.5 साल की कैसे हो गई समझ में नहीं आया. असं वाटतंय की आत्ताच तर परी जन्माला आली होती. ऐसा लगता है कि अभी तो परी का जन्म हुआ था. आणि आता ती 18 महिन्याची झाली. और अब वो 18 महिने की हो गई है. आज संध्याकाळी आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आज शाम हम लोग उसका जन्मदिन मनाने वाले हैं. परी 18 महिन्याची झाली आहे म्हणून आम्ही 18 पदार्थ बनवणार आहोत. परी 18 महिने की हो गई है, इसलिए हम लोग 18 व्यंजन बनाने वाले हैं, 18 डिशेस बनाने वाले हैं. यात गोड असेल, नमकीन असेल, उसमें चॉकलेट्स असतील. उसमें मीठा होगा, गोड यानी मीठा, उसमें मीठा होगा, नमकीन होगा, चॉकलेट होगा, फळ असतील, फल होगा, फालुदा असेल, फालुदा होगा. असं 18 पदार्थ बनवणार आहोत. ऐसे 18 डिशेस बनाने वाले हैं. आज आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत, खूप उत्सुक आहोत. आज हम लोग सब बहुत उत्साहित हैं, बहुत उत्सुक हैं. एक सप्ताह से आम्ही हेच डिसाइड करत आहोत की हिच्या वाढदिवसाला काय काय करायचं. हम लोग यही डिसाइड कर रहे हैं कि इसके जन्मदिन पर क्या क्या करना है. काय डेकोरेशन करायचं, क्या डेकोरेशन करना है, काय काय बनवायचं, क्या क्या बनाना है. आम्ही दोघेच नाही तर परीचे आजी आजोबा पण खूप एक्साइटेड आहेत, खूप उत्सुक आहेत. हम दोनों ही नहीं बल्कि परीचे नाना नानी भी काफी एक्साइटेड हैं. परीचे आजोबा सकाळपासून सांगत आहेत की परीला दुधाने गुलाबाने आंघोळ घाला. ठीक आहे, नाना सुबह से कह रहे हैं कि परी को दूध से नहलाओ, गुलाब से नहलाओ, दूध से नहलाओ परी को. लग्नाच्या आधी जेव्हा मी छोटी होती, शादी से पहले जब मैं छोटी थी, माझी मम्मी म्हणजे परीची आजी, मेरी माँ मतलब परी की नानी, मला पण दुधाने आणि गुलाबाने आंघोळ घालायची वाढदिवसाच्या दिवशी. मुझे भी दूध से और गुलाब जल से नहलाती थी बर्थडे के दिन. तसंच आम्ही परीला पण जेव्हा ती 1 वर्षाची झाली, वैसे ही हमने परी को भी जब वो 1 साल की हुई, गुलाबाने आणि दुधाने आंघोळ घातली होती. गुलाब जल से, गुलाब से और दूध से नहलाया था. आज परी खूप मस्त, खूप छान झोपली होती. आज परी बहुत अच्छे से एकदम सुकून से सोई थी. आणि उठल्यापासून और उठने से तिला सगळे हॅपी बर्थडे विश करत आहे. उसे सब हॅपी बर्थडे विश कर रहे हैं. म्हणून ती पण हॅपी हॅपी बोलत आहे. इसलिए वो भी हॅपी हॅपी बोल रही है. आणि स्वतः होण्याची ताळी वाजवत आहे. और खुद ही ऐसा ताली बजा रही है. आता संध्याकाळी केक कापताना खूप मजा येईल. अब शाम में केक काटने में बहुत मजा आएगा. परीला आज संध्याकाळी, परी को आज शाम में तिच्या मावशीने म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीने, इसकी मौसी ने मतलब मेरी बड़ी बहन ने, जी बाहर गावी रहते, जो बाहर रहती है, तिनी खूब कपड़े पाठवले आहे. उन्होंने बहुत सारे कपड़े भिजवाए हैं. क्या ते खूब सुंदर ड्रेस आहे. उसमें एक बहुत सुंदर ड्रेस है. तो ड्रेस आज परीला घालणार आहोत. वो ड्रेस आज परी को पहनाने वाले हैं. आणि परी त्या ड्रेस मध्ये खूब सुंदर दिसेल. और परी उस ड्रेस में बहुत सुंदर दिखेगी. आज परी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा फ्रॉक घालणार आहे.
आज परी सफेद और पीले रंग का फ्रॉक पहनने वाली है आणि आम्ही पण पिवळा रंगाची कपडे घालणार आहोत और हम लोग भी पीले कलर का कपड़ा पहनने वाले हैं परीला मैचिंग मैचिंग करणार आहोत परी को मैचिंग मैचिंग करने वाले हैं मला एक सारखी किंवा एका रंगाची कपडे घालायला खूप आवडतं मुझे एक जैसा अथवा एक रंग का कपड़ा पहनना बहुत अच्छा लगता है राहुल ने 1.5 वर्षा बर्थडे सेलिब्रेशन का कॉन्सेप्ट समझत नहीं राहुल को ये 1.5 साल में बर्थडे सेलिब्रेट करने का जो कॉन्सेप्ट है ये समझ में नहीं आता है एक्चुअली बघायला गेलं तर त्याला बर्थडे सेलिब्रेशन समजत नाही एक्चुअली देखा जाए तो उसे बर्थडे सेलिब्रेशन ही समझ में नहीं आता म्हणजे त्याला एक्साइटमेंट वाटत नाही मतलब उसे एक्साइटमेंट नहीं लगता है पण मला तर खूप एक्साइटमेंट फील होते लेकिन मुझे तो बहुत एक्साइटमेंट लगता है जेव्हा परी 1 महिन्याची होती जब परी 1 महीने की थी तिथून 1 वर्षाची होईपर्यंत तब से 1 साल की होने तक दर महिन्याला 19 तारखेला जेव्हा तिचा जन्म झाला होता हर महीने के 19 तारीख को जिस तिथि को उसका जन्म हुआ था त्या दिवशी आम्ही तिचा वाढदिवस साजरा करत होतो उस दिन हम लोग उसका बर्थडे मना रहे थे म्हणून आम्ही हा 1.5 वर्षाचा पण वाढदिवस साजरा करत आहोत इसलिए हम लोग इस 1.5 साल का बर्थडे भी सेलिब्रेट कर रहे हैं आणि बघता बघता 6 महिने जातील और देखते देखते 6 महीना चला जाएगा आणि परी मग 2 वर्षाची होईल और फिर परी 2 साल की हो जाएगी परीचा 2 वर्षाचा वाढदिवस पण खूप छान साजरा करणार आहोत परी के 2 साल का जो बर्थडे होगा वो भी बहुत अच्छे से सेलिब्रेट करेंगे तुमच्या इकडे वाढदिवसाला काय करतात कसा साजरा करतात हे नक्की सांगा आपकी तरफ आप लोग बर्थडे किस तरह सेलिब्रेट करते हैं क्या करते हैं बर्थडे पे जरूर बताएं बाय 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 हैप्पी बर्थडे परी हैप्पी हैप्पी